But family baddal tu bolas. Mala magashi maja phugyat. Tujhi family as in you and Subodh. You call each other brothers. You are family, right? Absolutely. And to be far close ahar. So, tu mala sang ki henchi on screen ani off screen chemistry. How different was that? I think jase to tyanna tumhala te on screen dislet na tase off screen pan ahe but mala nehmi sagyanna je vatta Subodh ki asa to asa no khupach asa silent asel sincere asel reserved asel pan tase nahi hai manje ha kay bolay sir mala sagacha haas bolte na ta ha kay vegla bolel pan ha yala sath deun actually maji ghechayche he dogo ani fakt maji nahi sagyanchi generally pan me shoot var jatana apan asa sakali 7 o'clock cha call time asayta sakali 7 vajta mi uthun ready आणि हा आणि स्वप्नील असे दोघं असे हॉट पॅन्ट्स मध्ये आणि टी शर्ट मध्ये बाहेर हो म्हणजे जनरली नाईट ड्रेस त्यांचे असेच असायचे सो असे कपड्यांमध्ये असे बाहेर यायचे आणि मामी म्हणायचं चला शूटला यायचंय म्हणजे हो का आम्ही विचार करतो जरा एक्सरसाइज करू जरा थोडस इथून इथे जरा सायकलिंग करून आम्ही येतो ना सेटवर तुम्ही जा आणि हे रोजच चालायचं यांचं आणि मग कळायचं की बिकॉज त्यांना एवढं त्यांचे जे कपडे होते तसेच त्यांना गोव्यात दिसायचं होतं सो त्यांना एवढा फरक नाही पडला आमचे कपडेच ते होते सो हिला जे हॉट पॅन्ट्स आणि टी शर्ट वाटत ते आमचं कॉस्ट्युम होतं नाही एवढे नव्हते आम्ही रेडी असायचो केले होते आणि आम्हाला असं वाटायचं की हा कम्फर्ट तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतो मी इतकी कम्फर्टेबल होते त्याच्याबरोबर की मी काहीही करायला मला कधी लाज नाही वाटली कधी बिकॉज ही इज लाईक ही इज माय बडी ऍक्च्युली इज माय मित्वा सो मला असं वाटलं की ते कुठलेही सीन करताना काही करताना आम्ही ॲक्च्युली तो ईज आला यु नो ते वाटलं नाही असं दडपण नव्हतं की आता कॉमेडी करायचं आहे आणि स्वप्ना तिने नेहमी मला एक गोष्ट सांगितली करताना की ॲक्टिंग नको करूस प्रार्थना का कॉमेडी करायला जाऊ नकोस जे होते ते होते हे सिच्युएशनल कॉमेडी आहे तू करायला जाऊ नकोस कॉमेडी आणि तेच आय थिंक ह्या फिल्मची की कोणी काही करायला नाही एक्झॅक्टली या चित्रपटात नाही या चित्रपटाची गंमत मला तीच वाटते की इट इज नॉट अ कॉमेडी ते जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या आयुष्यात काहीतरी फार सिरियस घडलंय आपल्याला बघताना ते फनी वाटत हा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा त्यातला एकही माणूस कॉमेडी करत नाही म्हणजे कास्ट मधलं कोणीच काही फनी करत नाही ते खूप सिरियसली अप्रोच करतात जे घडलंय जो प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह करायला पण बघणाऱ्याला ते खूप फनी म्हणजे कधी कधी असं होतं ना की एखादा माणूस रस्त्यात पडतो त्याला ऍक्च्युली लागलेलं असतं काय झालं कोण पडलं ही पडले हा तिला ऍक्च्युली लागतं पण आपल्याला बघून हसू येतो द फिल्म इज लाईक दॅट आता आता प्रोमो मध्ये पण जो आमचा एक जो टाकतात सिक्वेन्स त्याच्यात मी त्याला किस करायला जाते आणि हा पॉपकॉर्न घ्यायला जातो मी पडते आणि हे जनरली होतं म्हणजे असं गरजेचं नाही की हिरोईन म्हटल्यावरती अशी करेक्ट अशीच असते नेहमी पडू शकते ती पण तिला पण लागतं तिच्यावर पण कॉमेडी होते सो तेच दाखवलंय की हे घडतं आणि जर असा बॉयफ्रेंड असेल तर हे घडतंच घडतं ते या फिल्म मध्ये खरंच खूप छान घेतलं अपूर्व पार्टी दे कसली हा अपूर्व पार्टी दे हा पार्टी तुला सगळं दिसतं ना काहीतरी पार्टी नको त्याला पार्टी पेन वही सगळं दे पार्टी नाही पार्टी वाईट होता नाही जवळच नाही म्हणत आमच्या सॉन्ग डॉट लावली पार्टी दे 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 खरंच काढी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपलीस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए नाईस सॉरी इट्स ओके हे एक
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.